कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं घेतला हाती. उद्या पथक घटनास्थळी जाणार. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संपामध्ये राज्यभरातले सुमारे 8,000 निवासी डॉक्टर सहभागी. आपत्कालीन सेवांवर मात्र परिणाम नाही. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2 इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा तसंच नगराध्यक्षांचा कालावधी 5 करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. महिलांसाठी सरकारनं आणलेल्या योजना सांध्यापासून बांध्यापर्यंत लोकप्रिय होत असल्यानंच विरोधकांना पोटशूळ. जळगावमधल्या लाडकी बहीण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा टोला. दिलेली ओवाळणी परत घेतली जात नाही असं सांगत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महिला शेतकरी आणि युवा वर्गासाठी आणलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यास राज्य सरकार कटिबद्ध. उपमुख्यमंत्री अजित पवार. हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त दिल्लीत उपराष्ट्रपतींची बाईक रॅली. अहमदाबादमध्ये गृहमंत्र्यांची तिरंगा यात्रा. राज्यातही उत्साहात विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना तर भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकळीकर टिकेकर यांना जाहीर. आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्याप्रकरणी कुस्तीपटू विनेश फोगाट संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद आज निर्णय देणार. नमस्कार.